हल्ली बायकांच्या बाजून इतके कायदे झालेत, आरक्षण सवलती मिळतात. एका अर्थानं जरी ही चांगली गोष्ट असली तरी काही बायका मात्र ह्या गोष्टीचा खूपच गैरफायदा घेतात. म्हणजे बघा, हा हे बायका घरातून बाहेर पडतली आणि जातले पब्लिक ट्रान्सपोर्टनेच, पण ह्यांका कोणाचा तुका नाही धक्को लागासारखं नाही. बसमध्ये किंवा लोकलमध्ये चढल्यावर ह्यांच्या सीटवर खायचो पुरुष ह्यांका बसलेलो दिसता नाही, आणि जर पुरुष लेडीज सीटवर बसलेलो असलोच तर हे बायका लांबून येताना दिसले की त्यांना आधीच उठून बाजूक उभ्या राहाव्या व्हाय अशी ह्या बायकांची अपेक्षा असते. बसमधून किंवा लोकलमधून उतारताना सुद्धा ह्यांका चुकांना धक्को लागता नाही, आणि समजा खायच्या या पुरुषाचा चुकान धक्को लागलोच तर तो पुरुष कर्मान मेलो. मग पहिल्या तर त्याच्या कानाखाली बसताना त्याका नको नको तसा बोलला जाताला, आणि हे बायका आपल्या वाटेक लागतले. परंतु तुम्ही कधी विचार केलाच काय की आपल्या ह्या एका कृतीचो त्या पुरुषाच्या आयुष्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकता. सगळेच पुरुष काही वाईट विचारांचे नसतात. बऱ्या बायकांका जन्माक येतानाच इतके सिक्स सेन्स देवान दिलेले असतात की त्यांना खयचो स्पर्श चांगलो खयचो वाईट, खयचो स्पर्श मुद्दाम केलो गेलो, खयचो स्पर्श चुकान झालो ह्याचं ज्ञान असतं. बरं, ते पुरुषक त्याच लोकांनी उद्या प्रवास करूचो किंवा त्याच बसने जाऊचा, त्याच्याकडे पर्याय नाही. कारण त्याका किराणा भरूचा, घरभाडा भरूचा, त्याका लाईट बिल भरूचा. कालपर्यंत जी माणसं त्याच्याबरोबर गोष्टी करीत ऑफिसला जायत, आजपासून ती त्याच्याबरोबर अंतरठेवून वागाक लागतली. प्रत्येक बाईन असा काहीतरी पाऊल उचलूच्या आधी ह्या गोष्टीचं नक्की विचार करू होयो की आपल्या घरात पण आपले वडील, आपलो भाव, आपलो मुलगो, आपलो नवरो अस आपल्या एका कृतीचा परिणाम एखाद्याच्या आयुष्यावर खूप गंभीर होऊ शकतो की नाही.